हॅलो, मी पी वी थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी खूप महत्त्वाचे अपडेट शेअर करणार आहे, अर्थात तुमच्या सगळ्यापर्यंत हे पेपरचं कातळण पोहोचलं असेल। वर बघू शकता तुम्ही महानगरपालिकेच्या पदभरतीला मुदतवाढ, अर्थात पुणे नगरपालिकेमध्ये मागच्या 20 ते 25 दिवसापासून जी रिक्रुटमेंटची प्रोसेस चालू आहे त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला या न्यूजमध्ये मी शेअर करेल। वर बघू शकता तुम्ही आत्ता 15 एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज। 1 ते वर्ग 3 सुमारे 320 जागा या रिक्रुटमेंटमध्ये आहेत आणि 15 एप्रिलपर्यंत याची जी डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे। हे फक्त कालच्या जे दोन पेपर आहेत, एक सकाळचा आहे आणि हा एक पेपर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या दोन महत्त्वाच्या न्यूज बघायला भेटतील। आणखीन ऑफिशियल साईटवरती कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही। खाली तुम्ही जी महत्त्वाची न्यूज आहे त्याच्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत, 5329 अर्ज आलेले रिक्रुटमेंटसाठी। त्याचबरोबर जुलै 2022 जी रिक्रुटमेंट झाली होती त्याच्यापैकी 448 जागा ज्यामध्ये भरण्यात आल्या होत्या त्यासाठी 85,000 एवढे अर्ज आलेले होते। हीच महत्त्वाची खाली अपडेट दिलेली आहे आपल्यासाठी। फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की जी रिक्रुटमेंटची डेट आहे ती 15 एप्रिलपर्यंत इथं एक्सटेंड करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर दुसरं एक नोटिफिकेशन आहे किंवा पेपराचं कात्रण आहे जे की सकाळचं आहे, कालच्या डेटचं तुम्ही त्याचं चेकआउट करू शकता। पुणे म्युन्सिपल रिक्रुटमेंट पुणे महानगरपालिकेच्या पदभरतीसाठी मुदतवाढ, इथं तुम्हाला 13 एप्रिल दिलेली आहे डेट। तर आणखीन ऑफिशियल आलेलं नाही आहे ही, तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकलेला आहे वेबसाईटचा, याच्यावरती तुम्ही बघू शकता। आजच्याच महत्त्वाच्या लास्ट डेट दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये क्लोजिंग डेट तुम्हाला दिसत असेल 28 मार्च 2023। आणखीन ऑफिशियल वेबसाईटवरती कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन डेटचं नोटिफिकेशन आलेलं नाही। तर वेबसाईटवरती जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती मी त्याची पुढची महत्त्वाची अपडेट देईल। तोपर्यंत ज्या लोकांनी फॉर्म भरले नसतील त्या लोकांनी नोटिफिकेशन येण्याची वाट न बघता या फॉर्मसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। शेवटची टायमिंग आणि शेवटची आजची डेट असणार आहे। जर नोटिफिकेशन आलंच एक्सटेंडेडचं तर नक्कीच तुम्हाला मी या यूट्यूब चॅनलवरची त्याची नेक्स्ट अपडेट देईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया, भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत। तुम्ही काळजी घ्या। जय हिंद, वंदे मातरम।